दे म्हणा इथे धावफलकेवरती कोणाला तरी पाठवायचं आहे, स्कोरबोर्ड लिहायला 22 कर। बारावा प्रतिनिधि, दोन्ही संघांचे 12 प्रतिनिधि तेही पोहोचलेले नाहीत, आपल्याला पॅनलाइज केला जाईल दादा, लक्षात ठेवायचं। हर्ष स्पोर्ट्स संघ 12 प्रतिनिधि, नाही नाही तू गीताईच आहे, हर स्पोर्ट संघाचाच लागेल इथं, एक तर टी शर्ट बदल। ताडोबा प्रतिष्ठान आपला 12 खेळाडू, दरम्यान सामना चालू होत आहे, हर्ष स्पोर्ट्स वासिन संघाविरुद्ध ताडोबा प्रतिष्ठान। दरम्यान नाणेफेक जिंकून हर्ष स्पोर्ट्स संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारला, गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ताडोबा प्रतिष्ठान वासिन संघाला। सलामीचा जोडा क्रीज वरती अवतरत, स्ट्राइक घेऊन खेळेल मला वाटते मयूर, नॉन स्ट्राइक हेडला हेमंत, गोलंदाज कांती। पहिला चेंडू फुल टॉच चेंडू होता, त्याचा थोडासा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता, नक्कीच पहिल्या चेंडू वरती उलटा फटका मारण्याचा प्रयत्न लेगीच्या रूपामध्ये, लेग बायच्या रूपामध्ये। एक धाव लागेल धाव फलकेवरती, श्री गणेश होईल, श्रीफळ वाढवलाय कांतीलाल, कालच्या दिवसातील एक अप्रतिम गोलंदाज होता, महत्वपूर्ण गोलंदाजी हातात। पहिलं षटक स्लॉगचं षटक, पॉवर प्लेचं षटक मानला जातो, हाणामारीचं षटक मानला जातो, नक्कीच चांगल्या चांगल्या गोलंदाजांची इथे तारांबळ उडते या पहिल्या षटकामध्ये। मात्र कांतीलाल एक उत्तम असा अनुभवी असलेला खेळाडू, जवळजवळ मला वाटते 20 वर्षाचा अनुभव असेल कांती याला, वयाच्या 7व्या वर्षीपासून हा खेळ खेळतोय। यावेळे चेंडू चांगली प्लेसमेंट होते लॉंग ऑफच्या दिशेला, मात्र निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता येईल, खरंच गुड लेंथ वरती गोलंदाजी करतोय कांतीलाल। शॉन पोलकची आम्हाला आठवण करून देतोय, सेम रनअप सेम गोलंदाजीची ऍक्शन। यावेळेस फुल टॉस घेऊन चेंडू सीमा दिडकावून दिले, वन बाउन्स सीमा पार जातोय, डाबर च्यवनप्राश ट्रेडमार्क शॉट। नक्की या चौकाच्या साईडने सांगायची धाव संख्या 5 वर पोहोचते। आता मात्र चेंडू दिडकावून दिला, चेंडूच्या खाली सतीश कांडे स्वतः आहेत, इथे मात्र थोडस चेंडू सूर्यामुळे दिसत नाही, प्रयत्न चांगला होता चेंडू पर्यंत पोहोचला होता, मात्र थोडस नक्कीच कुठेतरी थोडस नशीब बलवान दिसतोय हेमंत, याच जीवदान देतोय सतीश कंठे हेमंत याला, नक्की दोन धावींच पतन होईल। धाव संख्या 7 वर, 4 चेंडूंच्या अखेरीस।
नक्कीच थोड़ी पंचांकडे दाद मागताना स्लोवर डाउन चेंडू, चेंडूवरती थोडेसे बोट फिरवण्याचा काम केलं होतं कांती याने, खरंच चांगली गोलंदाजी करतोय कांती, झेल पकडला असता अति अजूनही उत्तम हा षटक गेला असता नक्कीच। यावेळेस पुन्हा एकदा फुलटा चेंडू, चांगला समाचार घेतलाय, वन बाउंस सीमा पार चौकार। पारा अखेरचा चेंडू, यावेळेस चेंडू तिडकान दिलाय, पुन्हा एकदा सतीश कंठे खाली येतोय, यावेळेस मात्र झेल पतन केलं जातंय, पहिल्या विकेटचं पतन, पहिला घडी विकेटची गच्छंती, पहिले लागलेली पनवती, पहिले लागलेली साडेसाती, नाट नष्टर विघ्न अपशगुन, पहिलं लछाण, पहिलाच मुतखडा बाजूला, गडीबाद बरबाद, बॅक टू द पॅव्हिलियन। संघ नायक संघ मालक क्रीज वरती अवतार घेतोय, या एका षटका जागीर संघाच्या धाव संख्या झाली 12, दोन गडींच्या मोबदल्यात मयूर आणि हेमंत सलामीर फलंदाज हे डगआउट मध्ये परत आहेत। दरम्यान निखिल सांघिक दुसरा वैयक्तिक पहिलं षटक हाताळतोय, गचा क्षेत्ररक्षणाचा मुजायरा सचिन आणि मला वाटते लॉंगॉनच्या लॉंग ऑफच्या दिशेला एक क्षेत्ररक्षक तैनात सुजित, सुजित कुडनी अपेक्षा नव्हती दादा, खरंच तू नाराज केलंय, निराश केलंय, आम्हाला हताश केलंय। दरम्यान चार धावा निश्चित धाव फलकी लागते, धाव संख्या 16 पोहोचते,
दरम्यान चार चेंडूंच्या अखेर संघाची धाव संख्या झाली 17। आता मात्र स्ट्राइक वरती दिसते अर्शल शिवदे, नक्कीच एक कानमंत्र आलाय माझ्या कानी, नाक्यावरचा भावेश पवार हर्षल शिवदे। आता मात्र जबरदस्त प्रहार, फाइन लेग च्या दिशेला चेंडू धिरकावून दिला, वन बाउंस सीमा पार चौकार, डेथ अँड काउट। पुन्हा एकदा अप्रतिम पार, दोन षटकांच्या अखेरीस संघाची धाव संख्या झाली 25, धाव संख्या पोहोचते 25, धाव धाव संख्या थोडीशी भर धाव घेते, 12.5 सरासरीने धाव संख्या कुठून काढतायत ताडोबा प्रतिष्ठान, निश्चितच दोन गडी बाद झाल्यात, एक अजित चौरपेने एक हेमंत चौरपेने, दोन मोठे हादरे हर्ष संघाने दिलेले आहेत, पण मात्र त्याचा विचार न करता ताडोबा प्रतिष्ठानचे दोन फलंदाज क्रीजवरती आक्रमक पवित्र धारण करतायत। हर्षल शिवदे एक उमदार नेतृत्व ताडोबा प्रतिष्ठानकडून आपल्याला पाहायला मिळतोय, एक फाईन लेगच्या दिशेला अप्रतिम आणि कव्हर ड्राईव्ह, दोन लगातार चौकार आपल्याला पाहायला मिळाले, नक्कीच त्याची वर्णी कानमंत्र आला होता मगाशी भावेश पवारशी तुलना केली गेली, मात्र तो भावेश पवार भिवंडीचा आणि हा पवार वासींच्या नाक्यावरचा। दरम्यान सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन प्रगतीपथावर असेल सतीश कंठे स्वतः, यावेळेस मयूर एक उमदार नेतृत्व, मयूर भोईर याची वर्णी सलामीवरती दिसते, चौकार षटकारांचा बादशाह मानला जातो ताडोबा प्रतिष्ठानचा हा बलवान फलंदाज। हो आता मात्र थोडासा दिशाहीन चेंडू म्हणता येईल, अवंतर चेंडूची सुरुवात होते, एक धाव धाव फलकीवरती लागते, धावसंख्या वाढते, धावसंख्या 26, आता मात्र 13 सरासरीने धावसंख्या पुढे वाढते। आता मात्र सुरेख टो लावलेला फटका, अप्रतिम प्रहार, गडी बाद झालाय, झेल बाद होतोय, मयूर याला पुन्हा एकदा पॅवेल मध्ये पाठवण्यात यश येतोय सतीश कंठे याला। भरून काढण्यासाठी आता मात्र येतोय केतन, बघूया हर्षल एक थोडासा चेंडू मिस झाला, नाहीतर दांडी गुल झाली असती, नक्कीच एसटी रक्षक थोडस मिस फील्ड करतोय, वाईडचा इशारा पंचांकडे, दाद मागताना पंच या दादला, नक्कीच तीन धावा एक वाईडची आणि दोन धावा धावून काढल्यात।
या तीन धावे धावसंख्या पुनः एकदा भर पड़ते, धावसंख्या 29 वर पोचते। एक चेंडू चाखेरीस हो यावेळेस अप्रतिम फटका लॉंगांच्या दिशेला हळच कट केलाय, चांगली प्लेसमेंट म्हणता येईल हर्षल शिवदे द्वारे। एक उमदा नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतंय। बॉल दोन, चेंडू दोन, धावसंख्या 30 वरून पोहोचते। नक्कीच यावेळेस मात्र केतन स्ट्राइक वरती दिसेल, एक छोट्या कदकाठीचा खेळाडू। हो यावेळेस पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू, अवंतर चेंडू, नासका चेंडू, नरकातला चेंडू म्हणता येईल एक धावेसाठी, धावसंख्या 31। यावेळेस पुन्हा एकदा स्लोअर डाउन चेंडू होता, मात्र थोडीशी मिसफील्ड होत्या। निश्चित या मिसफील्ड के चलते चार धावा धाव फलक्यावरती लागतील। बॉल तीन, आता मात्र बॅट ची कडा घेऊन चेंडू निघतोय मिड विकेटच्या दिशेला, क्षेत्ररक्षक काय नाही इथे, मात्र पंचांकडे दाद मागताना मात्र पंच दाद फेटाळून लावतात। नक्कीच चोख मुलाची कामगिरी करतात पंच, गरज सर आमच्या मुख्य भूमिकेमध्ये दिसतात। खरंच पंचांचा निर्णय अंतिम मानला जातो, म्हणजेच पंचांचा निर्णय हा यमाचा निर्णय, साक्षात यमदेव सुद्धा इथं खाली अवतरले तरी या निर्णयाला कोणी बदलू शकत नाही। निश्चितच बघूया एक धावीने धावसंख्या भर पडते, धावसंख्या येऊन पोहोचते मजल मारते 36 वर। पाचवा चेंडू प्रगती पथावर असेल सतीश कंटे मार्गस्थ। हर्षल शिवदे थोडस आपल्या मनामध्ये पण माइंडसेट खेळायचंय, माइंड मध्ये चालू ठेवायचंय, कुठेतरी एक फलंदाज असो गोलंदाज असो आपण किती चेंडू खेळलोय, कुठला चेंडू आपण किती धावा काढल्यात कुठल्या चेंडूवरती, हे सतत ज्याच्या डोक्यामध्ये चालू असतो ना तो खळा खेळाडू असतो। प्रत्येक चेंडूवरती पुढच्या पावलाचा आणि मागचा विचार करावा लागतो जेव्हा आपण गेम मध्ये असतो। यावेळेस चेंडू दिडकावून दिले लॉंग लेगच्या दिशेला, पुन्हा एकदा चौकार, अप्रतिम फटका, थोडासा हर्षल शिवदे आक्रमक पवित्र धारण करतोय। या चार धावीने धावसंख्या पुन्हा एकदा भर पडते, धावसंख्या पोहोचते। धन्यवाद डीजे। दरम्यान सतीश कंटे अखेरचा चेंडू, अगदी महत्वपूर्ण चेंडू हाताळतोय। हो यावेळेस दिडकावून दिला चेंडू कव्हरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक मात्र तैनात नाहीये, कांतीलाल धावा देतोय पॉइंटच्या दिशेवरून, एक्स्ट्रा पॉइंटच्या दिशेने। नक्कीच दोन धावा धावफलकीवरती लागतील, मला वाटते तीन षटकांचे सांगता होते। अखेरीस धावसंख्या पोहोचते 42 वर। नक्कीच आता मात्र 14 सरासरीने धावा कुठून काढण्यात यश आलंय, अद्याप अखेरचा षटक बाकी आहे। हे सहा चेंडूंमध्ये केतन आणि हर्षल शिवदे जोडी किती धावा कुठून काढते।
दरम्यान सांघिक चौथं वैयक्तिक पहिलं समीर काठोळे खरंच एक उमदार नेतृत्व आपल्याला इथे पाहायला भेटतंय. त्याचा सामना करत केतन हाणामारीचा षटक हाताळतोय समीर काठोळे. बघूया पहिला चेंडू मार्गस्थ असेल. यावेळेस बुंदा टाकण्याचा प्रयत्न वन बाउन्स सीमा पार चौकार. केतन आपले इरादे स्पष्ट करतोय. ठोकम ठोक करण्याचा प्रयत्न होईल या अखेरच्या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती चार धावा ठोकतोय. नक्कीच आपल्याला इथे कुटाकुटी बघायला भेटेल. पाच चेंडू शिल्लक आहेत. हाणामारीचा षटक आहे. समीर काठोळे हा षटक हाताळतोय. केतन पुन्हा एकदा मार्गस्थ सज्ज दिसेल. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू येतोय लॉंग ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक यावेळेस पाहिलात मात्र षटकार. अर्धशतक पूर्ण होत आहे. धावसंख्या 52 वर येऊन पोहोचत आहे. टोपी पाहिजे का सुजित? यावेळेस उलटा चेंडू पुन्हा एकदा धडकावून दिले लॉंग लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तैनात. बघण्यास उत्सुक प्रेक्षक वर्ग. यावेळेस विकेटचं पतन. यावेळेस माघारी परतावं लागेल केतन याला. डीजे मास्टर आमच्या समवेत आहेत ज्यांच्या जादुई बोटांवरती आम्ही थिरकण्याचा प्रयत्न करतोय. नाचण्याचा आनंद घेतोय. उन्मादपणे बेधुंद होऊन असं आम्ही या गाण्यांचं श्रवण करतोय. ते आम्हा सर्वांचे लाडके साईनाथ भोईर या आपल्या जादुई बोटाने आम्हाला आनंद देत आहेत डीजे मास्टर साई भोईर. दरम्यान तीन चेंडूंच्या अखेर संघाची धावसंख्या झाली 52. चौथा चेंडू मार्गस्थ असेल यावेळेस हर्षल. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा लॉंग लेगच्या दिशेला धिडकावून दिलाय. एक धाव पूर्ण असेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. आणि इथे मात्र थोडस मात्र निश्चितच कुठेतरी चेंडू विजय होतोय. चार धावा निश्चितच भेटतील. अखेरचा चेंडू षटक शिल्लक. धावसंख्या 57. यावेळेस मात्र अप्रतिम पार केला जात आहे. थोडस प्रयत्न होता सागर शेलार याचा. नक्कीच
नक्की तीन धावा धावन का धाव संख्या 60 दांडगा अनुभव असलेला खेळाडू या सामन्याचा मजा घेताना थोडस आपल्या खेळाडूंना चेअर अप करताना गणेश भावार्ते चला पंच सामन्याला सुरुवात करायचंय धाव संख्या झाले 60 61 धावांचं आव्हान असेल हर्ष स्पोर्ट्स वासिन संघासमोर दरम्यान फलंदाजीसाठी येतोय सुजित आणि सतीश डबल एस क्रीजवरती अवतार घेतोय दरम्यान हेमंत पहिले षटक हाताळतोय दरम्यान गणेश भावार्थे साहेब यांचं आगमन होते मंडळातर्फे मी त्यांचं सहर्ष स्वागत करते आपण इथे आलात हे
तरी म्हणा दादा थोडस थोडस ना असं माग या फक्त चला 61 धावांचा पाठलाग केला जाईल। पिंट्या सतीश कंठे स्वतः स्ट्राइक वर दिसतोय। गोलंदाजी दुरा संभाळते हिम्मत थोडस चेअर अप करताना आता मात्र चेंडू पहिला गडेच बाद विकेट मोठं विकेट म्हणतो। वासिंचा भावेश पवार दरम्यान सतीश कंठेची जागा भरून काढण्यासाठी ते सागर शेलार पहिल्या चेंडूवरती मोठा गडी बाद करण्यात हेमंत याला यश येतोय। आता मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती प्रहार चढवला जातोय। चेंडू कार्पेट शॉट म्हणून चौकारासाठी जातोय। दोन चेंडू चार धावा एक गडी बाद सागर शेलार ऑन द फायर एक इन्फॉर्म बल्लेबाज क्रीज वरती दिसतोय। आता मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने सुरक्षित रक्षण खरंच कौतुक करावतीत का कमी खरंच नक्कीच दोन धावा भेटतील मात्र कौतुक करावतीत का कमीच देवेन याच देवा याच नक्की दोन धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी। धाव संख्या सहा वर पोहोचते चेंडू झाले तीन यावेळेस चेंडू फाईन लेगच्या दिशेला नक्कीच एका धावेवरती थांबवावं लागेल। धाव संख्या एक निवडते धाव संख्या सात वर नक्कीच एक जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय ताडोबा प्रतिष्ठानच्या प्रेक्षकांकडून त्यांना चेअर अप करताना दिसतायत स्वतः गणेश भावार्थे रोहन भोईर आणि आता मात्र मोठा प्रहार देखणा लायक स्ट्रोक लाजवाब फटका षटकार गगनचुंबी गगनभेदी असा षटकार। कोकणी वारा नाही नक्कीच सुजितचा हा फटका पाहून भल्या भल्यांना घाम फुटेल असा फटका मारला सुजित याने सहा धावा वरणी लागल्या धाव संख्या 13। प्रतिम ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू ऑफ साइडच्या दिशेला मारायला गेला मात्र चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेला। मला वाटतं षटक इथे समाप्त होतं एका षटकाच्या अखेरी संघाची धाव संख्या झाली 14 एक गडी बाद मोठा हादरा पण वेळ बसला या षटकामध्ये सतीश कंठेच्या रूपाने उर्फ पिंट्या
कालच्या दिवसातील सतीश कंठे हा मोठा दिग्गज फलंदाज मानला जात होता, मात्र आज त्याला पहिल्या चेंडूवरती बाद करण्यात हेमंतला यश आलं। चांगले झेल टिपला हर्षल शिवदे याने। दरम्यान सांगिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते अजित कशिवले, स्वतः संघनायक। दरम्यान अजित कशिवले साठी एक पारितोषिक आलाय, लगातार तीन चेंडूंवरती तीन गडी बाद केले तर 201 रुपयाचा पारितोषिक आलाय गणेश भावार्थे यांच्याकडून। 201 रुपये जमा झालेले आहेत। दरम्यान कुणालकडून सुद्धा 201 रुपयाचा पारितोषिक आलाय लगातार तीन गडी बाद केल्यावर। दरम्यान चेंडू पहिल्या चेंडूवरती सुजित याचा विकेट पतन करण्यात यश येतोय अजित कशिवले याला, एकच जल्लोष साजरा। पहिल्या चेंडूवरती गडी बाद होत आहे सुजित, नक्कीच कुठेतरी थोडासा बॅकफुटला जाईल मला वाटतंय, कारण सुजित आणि सतीश कंठे हा पॅवेलियनमध्ये परततोय, मात्र अद्यापही सागर आणि अवी क्रीजवरती दिसत आहेत। दोघे मातब्बर फलंदाज आहेत, हे दोन्ही फलंदाज कुठल्याही वेळी कुठल्याही क्षणी सामन्याला कलाटणी देऊ शकतील। दरम्यान अजित कशिवले पुन्हा एकदा मार्गस्थ असेल। नक्कीच पुन्हा एकदा अवांतर चेंडूची सांगता होईल, धावसंख्या एकने वाढेल, धावसंख्या 15। अद्यापही मला वाटते फुल टच चेंडू दीर्घ दिला लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, वन बाउन्स अप्रतिम क्षेत्ररक्षण, लाजवाब कौतुकास्पद क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळत आहे। देवेंद्र भाकरे जीवाच पान प्राण पणाला लावतायत आपल्या संघासाठी, खरंच क्रिकेट म्हणलं की क्षेत्ररक्षक एक महत्त्वपूर्ण असतो त्याचीच। आता मात्र पुन्हा एकदा चेंडू दीर्घावून दिलाय कव्हरच्या दिशेने, वन बाउन्स टू बाउन्स चौकार सीमा पार। नक्कीच पुन्हा एकदा सागर शेरारच्या बॅटिंगमधून एक प्रहार पाहायला भेटला, या चार धावा निश्चितच धावफलकीवरती लागल्या, धावसंख्या 21 वर पोहोचली। आता मात्र पुन्हा एकदा टोलावा आला एक चेंडू, टोले चंगाचा फटका षटकारासाठी, यावेळेस अप्रतिम तुफानी फल्लेबाजी कर। नक्कीच थोडस बॅकफुटला जाईल यावेळेस अजित कशिवले, दोन मोठे प्रहार झालेत। यावेळेस पुन्हा एकदा अप्रतिम क्षेत्ररक्षण, यावेळेस खरंच कौतुकास्पद क्षेत्ररक्षणचा मुजाहिरा आपल्याला पाहायला मिळतोय। अविनाश याचं विकेटचं पतन केलं जातोय, धावबाद केलं जातोय, त्याला मोठा आदर बसेल।
दरम्यान मोठा आदरा अविनाशाच्या रूपाने धावबाद केलाय, नक्कीच एक हार्ड हिटर म्हणून संबोधला जाणार अविनाश हा पॅवेल मध्ये परतण्यात यश येतोय। धाव संख्या पोहोचते 27 वर। मला वाटतं शेवटचा चेंडू षटक षटकातील बाकी आहे, दुसरा षटक प्रगतीपथावर असताना आता मात्र निखिल बघूया। यावेळेस मात्र पंचांकडे दाद मागताना मात्र पंच दाद फेटाळत आहेत। मला वाटतं जवळजवळ दोन षटक संपतायत, संघाची धाव संख्या 27 वर। तीन गडी बाद झालेत आतापर्यंत, सतीश, सुजित आणि अविनाश। बारा चेंडू 34 धावा। केतन एक अष्टपैलू खेळाडू आहे, मात्र थोडीशी मिसफील्ड होते यावेळेस। दरम्यान बंटी भोईर आपण थोडंसं बाजूला व्हायचं, दादा थोडं सहकार्य करा तरच तुमचा सामग विजय होऊ शकतो। आता मात्र चेंडू लॉंग ऑफच्या दिशेला जातोय, क्षेत्ररक्षक तैनात, स्वतः संघ नायक या चेंडूला हाताळतोय। नक्कीच या एक धावने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 30 वर। एका दुखीने काय होणार नाही दादा, मोठे फटक्यांची गरज आहे तुम्हाला, चौकार षटकारांची आतिषबाजी झालीच पाहिजे तरच सामना विजय होऊ शकतो। यावेळेस चेंडू दीर्घान दिला, फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात, मात्र प्रेक्षक म्हणून वर्णी लागेल। चार धाव्यांसाठी नक्कीच अप्रतिम प्रहार, थोडस दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला फक्त निखिल याने। दरम्यान रोशन भोईर आपण थोडस बाजूला व्हायचंय, रोशन भोईर, रोहन सॉरी। यावेळेस पुन्हा एकदा चेंडू निघतोय थर्डमॅनच्या दिशेला, पुन्हा एकदा चार धावा। आता मात्र पुन्हा एकदा बॅट चिकाडा घेऊन चेंडू निघते पॉईंटच्या दिशेला, क्षेत्ररक्षक तैनात, चेंडूच्या मागे धावताना निश्चितच दोन धावेवरतीच समाधान मानावं लागेल, संतुष्ट राहावं लागेल हर्ष स्पोर्ट संघाच्या फलंदाजाला निखिल याला। नक्कीच या दोन धावेच्या धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या 40 वरून पोहोचते। मला वाटतं षटकातील अध्यापी अखेरचा चेंडू शिल्लक आहे, सात चेंडू आणि 21 धावेंची गरज असेल, एक प्रत्येक चेंडूवरती 3 धावेची गरज, तिरकुट असं धाव धावावं लागेल। तीन मोठे फटके, फक्त तीन मोठे फटके या संघाला या सामन्यामध्ये विजय मिळवून देऊ शकतो हर्ष स्पोर्ट्स वासिन संघाला। दरम्यान काही येऊ शकतो, सागर शेलार एक हाती झुंज देतोय, लढा देतोय। हो अप्रतिम चेंडू, मात्र पंचांचा इशारा, ओव्हर षटक समाप्त।
आता मात्र सहा चेंडू आणि 21 धावांची गरज असेल. सहा चेंडू 21 धावा. धन्यवाद डीजे. खरच रंगतदार सामना. चुरशीची लढत ताडोबा प्रतिष्ठान वासिन वर्सेस हर्ष स्पोर्ट्स वासिन. चुरशीची लढत दिसते. खरच सागर शेलारचं कौतुक करावं तितकं कमीच. एक हाती झुंज देते आतापर्यंत आपल्या वैयक्तिक मला वाटते 22 धावांवरती खेळतोय. आता मात्र सहा चेंडू आणि 21 धाव्यांची गरज आहे. खरंच तीन मोठे फटके या सामन्यामध्ये या संघाला कलाटणी देऊ शकतो. निश्चितच अप्रतिम गोलंदाजी बघायला भेटली आपल्याला. ताडोबा प्रतिष्ठान वासिन संघातर्फे 61 धावांचा पाठलाग करण्यासाठी संघ मैदानात उतरला. फलंदाज आले. एकामागे गडी सुद्धा बाद झाले. समीकरण आतापर्यंत आले 6 चेंडू 21 धावा. सर्वांचं लक्ष वेधून घेणारा असा लक्षवेधी सामना. सागर शेलार म्हणजे एक उमदा प्लेयर. या वेळेचा चेंडू दिडकावून दिला. मिडविकेटच्या दिशेला गगनात जातोय. क्षेत्ररक्षक तैनात. मात्र दोन धावा निश्चित. स्वतः हर्षल सोमसे या चेंडूला हाताळत आहेत. नक्कीच थोडीशी चुकी झाली. सोमसे म्हणायचं तर मी सोमाते म्हणलं. दादा बडी बडी शहरो में छोटी छोटी बातें होती रहती है. या वेळेस स्लो डाऊन चेंडू. अप्रतिम गुड लेंथ मध्ये टाकलेला चेंडू. लेग स्पिनचा मारा आपल्याला इथे पाहायला भेटतोय. दरम्यान गोलंदाजी दुरा सांभाळतोय रवी. खरंच एक फारसा अनुभव असलेला दांडगा नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतोय. रवी यांच्या रूपाने अगदी महत्वपूर्ण षटक हातात आहेत. यावेळेस पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात. पंच धावा तीन. नक्कीच या तीन धावेचं पतन होते. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 45. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलते. तीन चेंडू 16 धावांची गरज असेल. तीन चेंडू 16 धावा. लगातार दोन षटकार एक चौकार. दरम्यान मी सांगू इच्छितो की सामना बरोबरीत सुटला तर पहिले विकेट वरती बघितलं जाईल आणि नंतर नाणेफेक. यावेळेस चेंडूला धिडकावून दिलाय. लॉंग लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात. आता मात्र एका धावीवर समाधान म्हणावं लागेल. आता मात्र थोडस समीकरण बदलतंय. थोडस जवळजवळ ताडोबा प्रतिष्ठान आगेकूच करतोय. दोन चेंडू आता मात्र 15 धावा. दोन चेंडू आणि 15 धावा. हो यावेळेस बॅटची काढा घेऊन चेंडू निघतोय. अप्रतिम आकाश बोईर यांनी झेल टिपलाय. गडी बाद बॅक टू द पॅव्हिलियन. खरच दरम्यान समीर काटोळे यांचे इथे आकर्षक पारितोषिक आले. या चेंडूवरती जर त्यांनी षटकार लगावला तर
1001 रुपया पारितोषिक आल बाळा भोईर अमोल भोईर उर्फ बाळा दरम्यान पंच जर 2 मिनिट सामना थांबवायचा आहे। ती गाडी उभी आहे, गाडी फोर व्हीलर, तिची काच गोलंदाजाच्या चेहऱ्यावरती येते। युंडाईची गाडी, हा फोर व्हीलर, ती बाजूला घ्यायची जरा, तिची काच डोळ्यावरती येते। आता रिवर्स मारण्याचा प्रयत्न, हेमंत मेज।